व्हॉइस न्यूज प्रवास सत्याचा। नमस्कार, मी योगेश पेडामकर, मी साई भक्त आहे। मी रत्नागिरीतून चिपळूण तालुका या ठिकाणीतून आलो होतो। मी गेले 2 दिवस या ठिकाणी इथे उपस्थित आहे। कालपासून मुसळधार पाऊस झाला, परंतु ही परिस्थिती आज मी या प्रसाला दलाच्या इथे आल्यानंतर असं दिसलं की पाण्याचं प्रमाण हे जवळजवळ 1 तास निघून जातो आहे। तरी प्रशासन किंवा नगर पंचायत शिर्डी यांच्याबाबत कुठलीही उपाययोजना याच्यामध्ये दिसत नाही आहे, किंवा साईबाबा संस्थांच्या या प्रतिनिधी ज्या सिक्युरिटी असतील किंवा जी काही यंत्रणा राबवली गेलेली आहे ती यंत्रणेने ताबडतोब या ठिकाणी लक्ष देऊन जी भक्तांची होणारी गैरसोय आहे ही गैरसोय तातडीने त्याच्यातून हे करावं, निर्णय घेऊन ते लवकरात लवकर क्लिअर करावं। त्याबरोबरच या साईबाबा संस्थान शिर्डीच्या मार्फत, त्याचबरोबर नगर पंचायत शिर्डी यांच्यामध्ये आत्तापर्यंत यात मी जवळजवळ 1.5 तास पाहतोय, आत्तापर्यंत कुठलीही प्रकारची याच्यामध्ये यंत्रणा या ठिकाणी उपस्थित झालेली नाही। मी आवाहन करतो की या साईभक्तांना जो काही त्रास होतो आहे हा त्रासातून मुक्त करण्यासाठी लवकरात लवकर तातडीने याच्या उपाययोजना कराव्यात आणि होणारा हा भक्तांचा त्रास या ठिकाणी संपुष्टात आणावा या ठिकाणी मी या ठिकाणी विनंती करतो। त्याच्याकडे नगर परिषदेने लक्ष दिलं पाहिजे, बस बाकीचं काहीच नाही आहे। अपेक्षा काय ना, सुलभ दर्शन, सुलभ जेवण, प्रसाद वगैरे व्यवस्थित भेटला पाहिजे, बस बाकी काही नाही आहे। आज जर तुम्ही पाहिलं साईबाबा संस्थानचं हे जे प्रसादालय आहे, या प्रसादालयाच्या समोर आणि प्रसादालयाच्या या परिसरामध्ये, म्हणजे आपण कुठल्या समुद्राच्या किनारी नसून या आपल्या शिर्डी शहरात आहोत, इथं ज्या पद्धतीनं ही गैरसोय ही अडचण तयार झाली आहे साईभक्तांची, खरं म्हणजे काल मुसळधार पाऊस झाला आणि या पावसाने सगळ्या शिर्डीमध्ये पाणी करून टाकलं। हे जरी पाऊस झाला तर ही काही नैसर्गिक बाब आहे, याबद्दल काही दुमत असायचं कारण नाही, संकट येतच असतात। परंतु अशा पद्धतीनं पावसाळा सुरू होण्यापूर्वी किंवा कोणतीही घटना घडण्यापूर्वी पाऊस हा दरवर्षीप्रमाणे येतच असतो, पण त्याच्यापूर्वी ज्या आपत्ती व्यवस्थापनाच्या बैठका व्हायला पाहिजे अशी बैठक श्री साईबाबा संस्थांच्या विश्वस्त व्यवस्थेचं आस्थापना आणि जे नगरपंचायतचं जे आपलं प्रशासन आहे यांची अशी एखादी संयुक्तिक बैठक झाली का? यापूर्वी देखील काही दिवसांपूर्वी एक पाऊस झाला होता, त्या पावसात अशीच परिस्थिती प्रसादालयामध्ये झालेली होती, त्यातून काही बोध त्यांनी घेतला नाही आणि परत आज त्याच परिस्थितीला आपल्याला सामोरं जावं लागत आहे। हे अनाकलनीय आहे, कळत नाही याच्यामध्ये काय चाललं। परंतु आता जर परत असंच जर सुरू राहिलं आणि याच्यामध्ये कुठलीही उपाययोजना केली नाही, अशा पद्धतीनं साईभक्तांची गैरसोय होणार असेल। साईभक्त प्रतिक्रिया देत आहेत, साईभक्त स्वतः व्यक्त होत आहेत की हे असं जे चाललं आहे यामध्ये संकटांना लोकं घाबरत नाही, संकट आली की लोकं संकटाचा सामना करायला तयार असतात, परंतु जे आपल्या हातात आहे ते तरी करावं। हे देखील इथलं प्रशासन, ते साईबाबा संस्थांचं असू देत किंवा ते नगरपंचायतचं असू देत, नगर परिषदेचं असू देत, यांनी ते करायला पाहिजे, ते करत नाही, त्यातून त्यांची अनास्था दिसते। आणि राहिला विषय राजकीय, जर याच्यामध्ये काही भाग असेल तर जे अनेक दिवसांपासून मी सकाळी पण सांगितलं, मी आज सकाळपासून आंबेडकर नगर, सीतानगर, त्यानंतर तुमचं अण्णाभाऊ साठे नगर, लक्ष्मीनगर, कालिकानगर, बिरेगाव रोडला जो आमचा परिसर आहे, या सगळ्या उपनगरांमध्ये जाऊन पाहणी केली। प्रचंड त्रास त्या लोकांना तिथं झालेला आहे, काही लोकं मस्जिदमध्ये झोपायला गेली, काही लोकं रात्रभर झोपलेली नाही। हे फार म्हणजे विदारक चित्र या ठिकाणी एका पावसात निर्माण झालं। पाऊस आला पाहिजे, पाऊस पाहिजेच, परंतु त्याची व्यवस्थापनाची काहीतरी जबाबदारी, त्या आपत्तीचं जे व्यवस्थापन आहे ते केलं पाहिजे, ही होत नाही, खेदाची बाब आहे। तातडीने यामध्ये सुधारणा व्हायला पाहिजे, ही देखील आमची अपेक्षा आहे। आम्ही तशी मागणी नगरपंचायतचे मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे साहेब आणि आपल्या माध्यमातून साईबाबा संस्थानला करत आहोत, संयुक्तिकपणे एखादी बैठक घ्यावी। मला वाटत नाही त्यांची बैठक झाली असेल, म्हणून झाली असेल तर मग काय केलं पुढे ते पण माहिती नाही, कारण नुसतं बैठका त्याची अंमलबजावणी होणं गरजेचं आहे, तसं झालेलं नाही, त्याच्यामुळे आज हा आम्हाला गैरसोयीचा प्रकार समोर आलेला आहे।